खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून मनमानी पद्धतीने नव्वाच्या सव्वा बिल वसूल करण्याच्या घटना थांबत नाहीये। मालेगावमधल्या सिक्स सिग्मा नावाच्या रुग्णालयाकडून रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात बिल उकळण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि मनपाचे अधिकारी यांना सोबत घेऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी थेट या रुग्णालयाला भेट देऊन जाब विचारत या रुग्णालयाची झाडाझडती घेतली आहे। रुग्णालयामध्ये बिलांच्या बाबतीत गैरप्रकार घडल्याचं दादा भुसे यांना आढळून आलंय। त्यांनी याबाबत तपास करण्याची पोलिसांना सूचनाही केली आणि आरोग्य अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले। आपल्या मालेगाव तालुक्यातल्या कोळसे गावाचं कैलास नथू आयरे हे पेशंट गेल्या 10-12 दिवसापासून कदाचित तिथे ऍडमिट होतं। 80,000 रुपये डिपॉझिट भरलेलं होतं, मेडिकलचे 70,000 रुपये डिपॉझिट, आणि असं असताना नंतर परत 1,46,100 रुपये त्या पेशंटचं बिलाची आकारणी करण्यात आली। त्या पेशंटचा मुलगा आहे, त्याने सारख्या विनंत्या केल्या की आम्हाला कदाचित शेती विकावी लागणार आहे आणि मग आम्ही पैसे उपलब्ध करू शकू। सारखं विनंती केल्याच्या नंतर पण त्याचं ऐकलं गेलं नाही। मग तो कार्यालयात आला होता आणि कार्यालयातनं आल्याच्या नंतर जेव्हा तो परत इकडे आला तर त्याला दमदाटी करण्यात आली की तो कार्यालयात कशासाठी गेला होता। तर आता आज इकडं असं दिसून आलेलं आहे की सिक्स सिग्मा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने जी काही परवानगी आहे, वास्तविक जे काही फाईल्स आहेत, जे काही चित्र रंगवलं गेलेलं आहे, तर त्या क्वालिफिकेशनचे डॉक्टर्स इथं उपलब्ध आहे का, तो स्टाफ आहे का, ते इन्स्ट्रुमेंट्स इथं आहेत का, ज्या पद्धतीने लाखो रुपयाची लूट, 1 लाखाच्या वर मेडिकल, महापालिकेचे पण जे ऑडिट करणारे आहेत त्यांची पण चौकशी करण्याची मी सूचना केलेली आहे, त्याचं बिलिंग तपासण्याची सूचना सरकारने केलेली आहे। जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मालेगाव।